थैंक यू पप्पा भी चले समृद्धीचा बर्थडे आहे ऑन उद्या म्हणजे ऑन 4th of May आणि व्हिडिओ कधी जाईल आय डोंट नो पण उद्या तिचा बर्थडे आहे सो आज 3rd of May आहे आणि आय प्रॉमिस्ड हर की मी तिच्यासाठी केक बनवणार आहे पण तो हॅमर वाला केक जो आता मोस्टली ट्रेंडिंग आहे सो तो मला पण ट्राय करायचा होता आणि आय डोंट नो की तो किती फेल जाईल किंवा सक्सेस जाईल पण आय एम ट्राईंग माय बेस्ट टू ॲटलीस्ट की मी जरा सारा केक असं तिला वाटायसारखं तरी नीट बनवीन सो आता त्याचं सगळं सामान वगैरे घ्यायला मी चालली आहे सो मी केक शॉपवाल्याला फोन केला की तो ओपन आहे की नाही कारण या लॉकडाऊनमुळे काही शॉप्स बंद होते तर काही काही केकचं हॅमर घ्यायचं आहे आणि काही काही असे टूडलेस बनवली आहे जे समूहसाठी घ्यायचं आहे तर आज रात्रीचा जो केक आहे तो मी बनवणार आणि उद्याचा जो केक आहे तो ऑर्डर केला आहे तो समृद्धीसाठी गिफ्ट मी 25th of April मागवलं आणि ते 26th आलं पण म्हणजे एका दिवसात ते गिफ्ट आलं आणि समृद्धीला आयडिया आहे कारण मी संचिताला शेअर केलेलं की आपण समूला असं गिफ्ट देऊया आणि संचितानी समूला सांगितलं एका मिनिट समूला आयडिया आहे की मी तिला काय गिफ्ट देणार आहे आणि पण संचिताला आयडिया नाही आहे कारण जेव्हा मी समृद्धीला गिफ्ट ऑर्डर करत होती तेव्हा संचू पण होते की मला पण ते हवं आहे आणि मी संचूला बोलली की तुझ्या बर्थडेला देईन आता मी नाही तुला देणार पण संचिताला पण गिफ्ट भेटणार आहे हे संचिताला काहीच आयडिया नाही आहे कारण मी ती एक गोष्ट दोघांना मागवली आहे कारण संचिता कंप्लेंट करत होती की तू माझ्या बर्थडेला मला बोललीस की मी तुला गिफ्ट देईन म्हणजे मी संचिताच्या बर्थडेला संचूला सांगितलेली की मी तुला गिफ्ट देईन म्हणून वगैरे तू मी गिफ्ट आणलंय असं वगैरे एवढं खोटं बोललेली तिला आणि मग तिला काही दिलं नव्हतं असं तिला ते अजून लक्षात आहे तर म्हणून मग मी आता ते ऑर्डर केलं आहे तिला आणि ते आलं बेकिंग आवडते पण मला एवढी परफेक्ट येत नाही सो मी दरवेळी ट्राय करत असते सो आता मी जाते आहे काही सामान घ्यायला फॉर बेकिंग आपण केक बनवू किंवा पिनाटा केक बनवू सो पिनाटा केक काय ते मी तुम्हाला आल्यावर सांगते लेट मी पार्क तर जस्ट झाला आहे जे जे विकत घ्यायचं होतं ते शॉप करून आता मी घेतला आहे मैदा आणि हे पिनाटा केक ह्याला जस्ट असं चॉकलेट कव्हरिंग करून ज्याच्या आत काय काय ठेवतात ना आता ट्रेंडी आलंय आणि ते घेतलं आहे आणि ओके हे जे नॉर्मल इन्ग्रेडियंट्स बेकिंगसाठी लागतात ते सगळं घेतलंय सो येस आणि आता आपण चाललोय घरी आणि बाय द वे हा जो ड्रेस मी वेअर केला आहे तो माझ्या मम्माने शिवलाय मला येस जस्ट मला सांगायचं होतं सो आता मी पोहोचली आहे ऑलमोस्ट आता मी पार्किंग मध्ये जाईन आणि मग लाईट अशी डल होईल डल 1 2 आता आम्ही समूला 12 विश नाही करणार आहोत हा प्रँक आहे तर मी समूसाठी केक बनवला आहे हॅमर केक त्याच्यात काच काय नाही केक वगैरे नाही मी ट्राय केला पण केक नाही बनवू शकली बनवला पण एवढा प्रॉपर केक नाही बनवू शकली म्हणून मग मी त्याचे चोकू बॉम्ब्स बनवले पण हे जरा असं झालंय पण चालो निदान हे तरी चांगलं झालंय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे तर आज आपण समूहबद्दल जरासं जाणून घेऊया आमची समृद्धी समूह माझी वर्कआउट पार्टनर आहे आणि जसं आपण म्हणतो की राईट हँड तर येस समूह माझी राईट हँड आहे म्हणजेच माझ्यासोबत कधीही असते केव्हाही असते माझं म्हणजे माझं काम ऐकते मला कधीच नाही म्हणत सगळं काम करते माझं एवढंच म्हणायचं आहे समूला की तुझ्याबद्दल बोलायला आणि लिहायला खूप आहे पण आत्तासाठी थँक्यू सो मच फॉर एव्हरी सिंगल थिंग थँक्यू सो मच तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात माझ्या लाईफमध्ये खूप सारी समृद्धी आणलीस तर थँक्यू सो मच आणि आय जस्ट वॉन्ट टू से दिस की युअर दीदी लव्ज यू 12 गेला आणि झालं मी वरती आलो रूम मध्ये
ज्यांना ज्यांना वाटत होतं की समृद्धी खूप शांत मुलगी आहे, तुम्ही इथे आता बघू शकतात. आणि समृद्धीचा हा फ्रॉक पण मम्मीने शिवला आहे. आम्ही आज रात्री 12 वाजता हे केक कटिंगचं कार्यक्रम करतो आहे. ते कॉल आहे मावशीला दे. आधी संजू बोलत होती की मला समृद्धीचं गिफ्ट अजिबात आवडले नाहीये, कारण तिला वाटलं की मी तिला गिफ्ट घेतलं नाहीये. सो मजा बघा. अगं तो तुझा आहे तो तिच्या हातात आहे. माझ्या मागच्या बर्थडेचं गिफ्ट आहे. मला केक कापायला सांगितलेलं खोटं बोलून की तुला मी गिफ्ट केक का, आणि तो नंतर बोलते मी नाही आणले तुला गिफ्ट. बोल मला पण दुसऱ्याच दिवशी म्हणजेच तिच्या बर्थडेच्या दिवशी केक ची ऑर्डर दिलेली ती आलेली आहे आणि आज आम्ही मस्त तिला तयार करणार आहोत. म्हणजे दीदी करते तिचा फेस ना दाखवते. तर इथे समूचा केक कापायचाच वेळी पप्पांचं गाणं लागलं टीव्हीवर आणि समूचा बर्थडे अजून स्पेशल झाला. तर समोसा पट्टी खूप चांगला झाला आणि आता ही जी तयारी होते आहे ती होते आहे मदर्स डे साठी. हे मदर्स डे चा केक बनतो आहे आणि हा मदर्स डे व्लॉग एन्जॉय करा. तर समूला जरास बरं वाटत नव्हतं, पण मग जरा वेळाने ती मस्त फ्रेश झाली आणि एकदम ठीक झाली. मग आम्ही केक कापला. फायनली समोने केक खाल्ला. चल अरे खा, छान झालंय ग, थंड थंड मस्त. Mother's Day, you work in kitchen always. Mummy, sorry for I scold at you to keep quiet. Sorry, and I Sanchari Lila. Oh. अरे सरक पाय पडायचं बघूच्या.
समुनी बरी झाला झाला बनवल्या ग्रीटिंग. एनर्जी आली. संचुने फुल असं डोकं लावून वगैरे बनवलं. अरे बापरे आई नो यू आर सो हार्ड वर्किंग मॉम. यू आर टायर्ड बट स्टील यू वर्क इन किचन अँड यू टेक केअर ऑफ होल फॅमिली. यू आर द बेस्ट मॉम आय हॅव गॉट. आय लव यू. संचू मुळे संचू पोटात होती ना तेव्हा कशी. आता पाया पडा सगळ्यांनी. मेरी चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है. मम्मी मेरी मम्मी. हाँ मदर्स डे. चमू सोडून आता पकड तू. आता सगळ्या मम्मी हा खातो तू बोल. आधी आधी 3 पॉइंट बोल मम्मी का आवडते आणि 3 पॉइंट बोल मम्मी का नाही आवडत. ओके बोल. तर इथे संजू विचार करते की आपण किती पॉइंट बोलायचे आणि किती नाही. पहिले ती आम्हाला टेक केअर करते आणि ती ए मम्मीच्या बाजूला बसून मला मम्मी पहिले ती आम्हाला आमची काळजी घेते, नंतर ती आमच्यासाठी डिशेस बनवते नवीन नवीन, आणि थर्ड ती आम्हाला फिरायला नेते ओ मॉल वर. हा आणि आणि ती न आवडणारी गोष्ट होम सेंटर मध्ये माझी शॉपिंग असते ना तेव्हा आणि होम सेंटर आणि जो खातच साडी नाही. 5 चपेला केक एक तर मम्मीच्या आयटेल मम्मी गाडी शिकली की मला आवडेल असं. मला काय सांगत होत कि ली असं कि सॉरी मी तुझ्या पायाला एवढं दिवस नारायण. अरे बाबो अरे माझ्या सोडले ग मम्मी बोलल्यावरच कशी बोलते. मम्मी मला ड्रेस आणते, ड्रेस शिवते हा फ्रॉक मम्मीने शिवलाय. अजून एवढे विचार करते ते लगेच बोलेल बघ. आता कामाच्या टायमाला आज कसं
हे काय दाखवतोय हे माझ्याकडून मम्मीसाठी छोटंसं गिफ्ट आहे. मी गाणं गायला जरासं ट्राय केलं आहे. आय होप तुम्हाला आवडेल. जर आवडलं असेल तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. नो, आय डोंट बिलीव इन लव. पण आई बोलली, लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल, मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल, कोण असेल कुठे असेल करशील काय तेव्हा, लहान होऊन कुशी मध्ये शिरशील काय तेव्हा, माझा आहे सजून ये रे माझ्या पाशी राहा.